विश्वातल्या प्रत्येक झाडाच्या पानांची मुस्कटदाबी सुरू झाली होती आणि अचानक वाऱ्याच्या कानी त्याच्या पावलांची सळसळ जाणवली. पण अवकाशाच्या शून्य भरल्या पोकळीतून सुटत चाललेल्या पृथ्वीच्या श्वासाला मुठीतून ओठात घेत असताना त्याच्या पावलांना जखम झाली आणि तो ती जखम तिथेच कुरवाळत बसला. वा, आनंदाने पडावं दुःखाच्या प्रेमात आणि दुःखाला त्याचा आनंद व्हावा आणि मग पृथ्वीने गायलाच हवं दुःखाचं एक प्रेमगीत. आता या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय की सरकार या ठिकाणी पर्यटन स्थळ निर्माण करणार आहे, पण मग इथल्या आदिवासी बांधवांचं काय? तर त्या बाबतीत सरकारकडे काहीही उत्तर नाहीये. श्रीमंतांसाठी पर्यटन स्थळं उभी करणार, निसर्गाच्या कुशीत शहरं मोठी करणार, मग गरिबांचं काय? तर त्या प्रश्नाकडे त्यांना अजिबात लक्ष द्यायचं नाहीये आणि सरकारचं हे नेहमीचंच धोरण झालंय. पण आता आपण हे अजिबात सहन करायचं नाही, त्यांच्या विरोधात आपण संघर्ष करायचा. तयार आहात तुम्ही सगळे? नक्की. कादंबरी मेल केलीये, वाचून घ्या. याही वर्षीच राज्य शासनाच कादंबरीच पारितोषिक मलाच मिळणार. इमारती उभारल्या, टीव्ही टेलिफोनची जाळी पसरली म्हणजे विकास झाला, हा भ्रम कोणी निर्माण केलाय माणसाच्या मनात? अरे, खेड्यापाड्यातून शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सरकार झटतंय असं ऐकलंय का कोणी कधी? ऐकलंय का? मग एखाद्या निसर्गाच्या कुशीत असलेल्या पाड्यावर फक्त श्रीमंतांची नजर पडली म्हणून त्या पाड्याचा विकास करायचा हे कोणी कसं ठरवू शकतं? आपल्या तोंडचा घास आपण सरकारला हिरावून घेऊ द्यायचा नाही. हॉटेल साई पॅलेस, एक बटर चिकन, दो बटर रोटी, हा एक हाफ हाफ स्टीम राईस, हा बस बस, B401 राधा पार्क. हा जरा जल्दी भेजा. विश्वास, जरा नीट झोप. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. मग काय, पूर्ण झाली वाटत कादंबरी? दिवस उगवण्याची सुरुवात आता. सर्मित्रा, तुझ्या चळवळीला सुद्धा फार उपयोग होईल या कादंबरीचा. म्हणजे? म्हणजे सामाजिक विषयावर ही कादंबरी, तळागाळातल्या लोकांचं कसं शोषण केलं जातं यावर भाष्य केलंय. अर्थात तुझ्या अनुभवाचा खूपच फायदा झाला मला. त्यामुळे ना वास्तवाशी जवळीक साधता आली. पण माझी खात्री आहे ही कादंबरी जेव्हा लोकांमध्ये प्रसिद्ध होईल ना तेव्हा सगळे पेटून उठतील. म्हणजे तुम्ही एसीत बसून लिखाण करायचं आणि लोकांनी मात्र पेटून उठलं पाहिजे काहीतरी. बघ, तुला पाठवू अगर ना पाठवू, पण म्हणजे शब्दात ना जादू आहे. तुला आठवते माझी या आधीची कादंबरी? ती बलात्कार पीडित मुलीवरची, दबलेल्या फुलांचे हुंकार. यस, त्यावर 3-4 चर्चासत्र सुद्धा झाली. त्या चर्चासत्रामध्ये ना माणसाशी चवताळून उठली होती. हे तुला माहित नाहीये. अरे, या शहरातल्या लोकांनी ना स्वतःच असं एक विश्व निर्माण केलंय आणि त्यातच ते रमतात. प्रत्यक्षात कृती अशी काहीच नसते, म्हणजे नुसते निषेध नोंदवायचे, बॅनर्स बनवायचे, कॅन्डल मार्च काढायचा.
की संपलं कर्तव्य. अगं पण त्यामुळे तळागाळातल्या लोकांची दुःख सरकारपर्यंत पोहोचतात ना. कधीतरी तळागाळात उतरून बघा, त्यांची दुःख जाणून बघा, त्यांच्यात राहून त्यांच्यासाठी काम करा. मग कळेल की नुसतं लिहिणं वाचणं, निषेधाचे नारे देणं ह्यापेक्षा ते कितीतरी पटीने कठीण आहे. तुम्ही ना चळवळीतले लोक फारच उतावीळ असतात. प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही विद्रोही नजरेने बघता. सन्मित्रा, त्यांच्यात राहून काम करणं ना माझ्यासाठी फार साधी आणि सोपी गोष्ट आहे. तुला वाटत तितकं ते अजिबात सोपं नाहीये. अगं, माझ्या शब्दात इतकी ताकद आहे ना की तू ज्या पाड्यांमध्ये ज्यांच्यासाठी काम करतेस ना, त्यांच्यासमोर मी फक्त असा उभा जरी राहिलो ना तरी त्यांना त्यांच्या समस्यांची दाहकता कळेल आणि तुझ्या या चळवळीला असा मोठा पाठिंबा मिळेल. अवघड आहे. अरे, त्यांच्याच जमिनीवर सरकार एक प्रकल्प उभं करते आणि त्यांना देशोधडीला लावते. हेच त्यांना पटवून द्यायला 6 महिने लागले. आता कुठे त्यांना जरा जरा ते पटायला लागले. ठीक आहे, त्याच्या पुढचं काम मी माझ्या शब्दांनी सोपं करून दाखवतो. तुला कृती हवी आहे ना, मी करून दाखवतो. ती पण अशी सहज. ऑल द बेस्ट. थँक यू. आकाशाने स्वतःलाच कुंपण घालावं आणि जमिनीने पावलांची साथ सोडावी, अशा प्रकारचं धोरण सरकार राबवत आहे. आपण तलवारीचा उपयोग सफरचंद कापण्यासाठी करणार नाही हे सरकारला दाखवून द्यायला हवं. काय ग, एका बाजूला क्रांतिकारी शक्ती, बाईचा नवरा आहे, काय करतो, काय बाजूला लेखक आहे, पुस्तक लिहितो. पुस्तक कशी लिहिणार, ती तर पहिल्यापासून लिहिलेली असतात. काय मार्गाने होत असतो. आबाळाच्या कुंपणाची आपल्याला पर्वा नाही, ते कुंपण तोडायला आपण सज्ज आहोत. ही जमीन आपली जन्मदात्री आहे, पण आता जमिनीलाही सोसावे लागणार आपल्या पावलांचे ओझे, कारण वाऱ्यांचे झोत आता क्रांतीच्या दिशेने धावणार हे मात्र नक्की. मग मॅडम, माझं भाषण कसं वाटलं? एकदम छान बोललास. थँक्यू. पण तुझं बोलणं लोकांना मात्र काहीही कळलं नाही. त्याशिवाय काय लोकांनी टाळ्या वाजवल्या? अरे, ह्यातली पद्धतच आहे ती. कुणी बोलायला उभं राहिलं आणि बोलून झालं की टाळ्या वाजवतातच, त्यात वेगळं असं काही नाही. ए, पण इथे आल्यापासून तू एकदाही तुझा मोबाईल चेक नाही केलास? अरे हो, लक्षातच आलं नाही आणि वाजला पण नाही. कसा वाजणार, इथे नेटवर्कच नाहीये. काय सांगतेस? अरे हो, नेटवर्कच नाही तरी म्हटलं, एक नोटिफिकेशन नाही, व्हॉट्सअप वर मेसेज नाही, कोणाशी बोलणंच झालं नाही. पण एक लक्षात आलं की इथे आल्यापासून माझा जगाशी संपर्कच तुटला. पण त्यानिमित्ताने तुझं या लोकांची नातं तरी जुळलं. यांची सुखदुःख, वेदना, जाणीवा जाणून घ्यायच्या असतील ना, तर आपल्याला यांच्यातलंच एक बनून जगायला हवं. पारी हे कुणी नव्यानं गाणं गातो, वया पहाट चाग पारी हे कुणी नव्यानं गाणं गातो आणि नव्यानं गाणं गातो. धक्काचा वडीला देतो गा माझे माई, धक्काचा वडीला देतो गा माझे माय, धक्काचा वडीला देतो गा माझे माय, माझे माय. हे बया इकता इकता यांनी इक लाग देश, बया इकता इकता यांनी इक लाग देश, अन पालटला भेस कुठ सोदावी मी यस ग माझे माई, कुठ सोदावी मी यस ग माझे माय, विश्वास तू
तू आणि नंदू तुम्ही दोघ इतर कार्यकर्त्यांना घ्या आणि इतर पाड्यांमध्ये जाऊन लोकांपर्यंत या गोष्टी सांगा. ओके, निघू आम्ही. ओके. जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी, जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी. उठा द्या रा द्या रोळी, उठा द्या रा द्या रोळी, जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी, जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी. मैं पहाटच्या पाऱ्यात पाऱ्यात इथं आरवते भूक, इथं आरवते भूक बाय भूक, इस डोंगरी निघता निघता खेरी जिंदगीला दुःख, खेरी जिंदगीला दुःख बाय दुःख, शेत शेत चपातीत पातीत आम्ही जिंदगी पेरली, शेत सरीच्या कुशीत कुशीत तिची बाळ तरारली, अर त्यांची भरली खळी, अर त्यांची भरली खळी आमची अस्वलानो माळी. जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी, जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी, जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी, जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली. सरकारला आपल्या जमिनीवर काही प्रकल्प राबवायचेत, तेही श्रीमंत लोकांसाठी. पण मग आपणच आपलं घर का सोडायचं? नाही, सरकारला विचारायलाच हवं की गरिबांनी जगूच नाहीये का? निसर्गाच्या कुशीत शहरं मोठी करणार, मग गरिबांचं काय? आपण शेती करून, छोटे मोठे उद्योग करून आपल्या पोटाची खळगी भरतोय, आणि हे सरकार तेच ताट दुसऱ्याला द्यायला तयार झालंय. आपल्या तोंडचा घास आपण सरकारला हिरावून घेऊ द्यायचा नाही. निसर्गाच्या कुशीत रिसॉर्ट उभे करायचे तर सरकारने खुशाल करावेत, पण मग आपल्या भवितव्याचं काय याचंही उत्तर सरकारने द्यायलाच हवं. त्यासाठी आपल्याला सरकारला जाब विचारायलाच हवा. दादा, दादा, हो दादा, मॅडमला पोलिसांनी अटक केली आहे. हो, आणि पलीकडच्या पाण्यामध्ये पोलिसांनी जमावबंदी सुद्धा केली. आपण या घटनेचा शांतपणे सामना करायला हवा. आपण आताच्या आता पोलीस स्टेशनवर एक मूक मोर्चा नेऊया. कुणीही घोषणाबाजी करायची नाही, कुणीही नारेबाजी करायची नाही. आपण तिथे जाऊन त्यांना शांतपणे विचारूया, आमचा हक्क आम्ही मागूच नाही का? तुम्ही सगळे तयार आहात? चला तर मग माझ्या सोबत. जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी, उठा द्या रा द्या रोळी. या शहरातल्या लोकांनी ना स्वतःच असं एक विश्व निर्माण केलं. जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी, जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी. नुसते निषेध नोंदवायचा, बॅनर्स बनवायचे, कॅन्डल मार्च काढायचा, की संपलं कर्तव्य. इथं आरवते भूक बाय भूक, इस डोंगरी निघता निघता खेरी जिंदगी. तळागाळात उतरून बघा, त्यांची दुःख जाणून बघा, त्यांच्यात राहून त्यांच्यासाठी काम करा. चपातीत पातीत आम्ही जिंदगी पेरली, शेत सरीच्या कुशीत कुशीत तिची बाळ तरारली, अर त्यांची भरली खळी, अर त्यांची भरली खळी आमची अस्वलानो माळी. जिन्याची केली होळी रे दादा, जिन्याची केली होळी, 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 जिन्याची केली होळी.